विरारमध्ये 2 लाखात 8 महिन्याच्या मुलीची विक्री। विरार पोलिसांनी बुधवारी एका 8 महिन्याच्या मुलीला विकण्यासाठी आलेल्या 4 जणांच्या टोळीला अटक करून मुलीची सुखरूप सुटका केली आहे। पोलिसांनी यात 4 आरोपी अटक केले असून यात 2 महिला आणि 2 पुरुष आहे। यातील एक इसम हा डॉक्टर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 16 फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। विरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित टेलर यांना गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने माहिती मिळाली होती की विरार पश्चिमेला एक इसम लहान बालकाला विकत घेण्यासाठी येणार आहे। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत या संपूर्ण टोळीला विरार पश्चिम येथील बस आगारातून अटक केलेली आहे। विरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर यांना मिळालेल्या बातमीनुसार विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारीच व्यक्ती एक 8 महिन्याचे श्री बालक हे विक्रीकरिता घेऊन येणार आहे अशी मिळालेल्या माहितीवरून ट्रॅप करून संबंधित विक्री करण्याकरिता आलेले 2 पुरुष व 2 स्त्री यांना ताब्यात घेण्यात आलेले असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बाळ सुरक्षितरित्या माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता ठेवलेला असून आरोपी अटक केलेले असून आरोपी दिनांक 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस ठाण्याच्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत।